जागतिक वारसा स्थळ असलेलं सातारा जिल्ह्यातलं कासचं पुष्प पठार 1850 हेक्टर क्षेत्रात पसरलेलं लाखो पर्यटकांचं आकर्षण, इथला देखावा डोळ्यांचा अक्षरशः पारण फेडतो. नजर हटत नाही असं हे सुंदर दृश्य, पण प्रेक्षक हो होत्याचं नव्हतं कसं होतं ते पहा. एक पाहिलेला आधीचा क्षण होता आणि आता हा आत्ताचा क्षण आहे. अज्ञात लोकांनी वणवा लावल्यानं इथल्या दुर्मिळ वनस्पती, फुलं आणि गवत जळून गेलंय. ही आग नेमकी कुणी लावली याचा उलगडा वनविभागाला अद्याप होऊ शकलेला नाही. या भागात गुरं चरायला येणाऱ्या गुराख्यांनी ही आग लावली असावी असा अंदाज आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. दरम्यान ही आग रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या भागातच लागल्यानं मुख्य पठाराला धोका नाही असा दावा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलाय. निसर्ग आपल्याला भरभरून दोन्ही हातांनी उधळण करून देत असताना माणूस त्याची कशी राखरांगोळी करतो याचं हे विदारक दृश्य आहे. आणि दोन्ही चित्र आपण बघतोय, एकीकडे कासचं जे पठार आहे ती महाराष्ट्राची ओळख होऊ पाहते. जगभरातनं इथं पर्यटक येतात, अनेक जण फक्त कासचं पठार पाहण्याकरता या परिसरामध्ये येत असतात. मात्र माणसाची विकृती पहा कशी आहे. इथल्या नतद्रष्ट माणसांनी या पठाराला आग लावली आहे. स्थानिक जे आहेत त्यांनाही याचं दुःख आहे, हळहळ मोठी व्यक्त केली जाते. कारण कासचं पठार पाहायला येणाऱ्या पर्यटकांना हा जमिनीचा भाजलेला तुकडा पाहून परतावं लागते. वरच्या भागामध्ये इथं अजूनही पुष्पवृष्टी जी आहे ती शिल्लक आहे. ही जी सगळी वेगवेगळ्या फुलांची उधळण निसर्गाने इथं केली ती शिल्लक आहे. मात्र अशा पद्धतीनं का माणसामध्ये विकृती असते, निसर्गानं आपल्याला दिलं आहे मात्र ते अशा पद्धतीनं विध्वंस करण्याकडं आपला कल का, हा प्रश्न हे दृश्य आपल्या सगळ्यांच्याच मनात सोडून जातो. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.